हॅलो दोस्तों, वेलकम बॅक टू द गुड वाईब चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी भूषण तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आज मी खूप सारे इंटरेस्टिंग गप्पा तुमच्यासोबत करणार आहे, काहीतरी भविष्य आणि तुमच्यासोबत करायला चाललो आहे. तर सर्वप्रथम श्री गणेश आहे नमो. तर जी गोष्ट मी तुम्हाला सांगायला चाललो आहे ती खूप मोठी आहे. तर कसं असणार आहे आपलं 2022 आणि 2 एप्रिलपासून आपलं नवीन वर्ष चालू होते, म्हणजेच हिंदू कॅलेंडरप्रमाणे, हिंदू पंचांगप्रमाणे, आपल्या विक्रम संवत प्रमाणे 2079 म्हणजे 2069 चालू होते. तर कसं असणार आहे नवीन वर्ष, कोण असणार आहे या वर्षाचा राजा आणि मंत्री, या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ मन लावून बघा. तर येणाऱ्या 2/4/2022 म्हणजे 2 एप्रिलपासून आपल्याला चैत्र नवरात्र सुरू होत आहे, म्हणजेच आपला गुढीपाडवा आणि नवीन वर्ष सुरू होत आहे. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप लोकांना उत्सुकता लागून राहिलेली होती की 2022 हे वर्ष कसं असणार आहे. तर याचाच मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतोय. तर 2022 शनी हा राजा असणार आहे आणि मंत्री हा गुरु असणार आहे. एक म्हणजे न्यायाचा आधिपत्य करणारा आणि दुसरा म्हणजे नेम फेम देणारा, जो आपल्या आपलं नाव रोशन करणारा असा आपला हा गुरुग्रह आहे. आणि दुसरा म्हणजे शनी, जो की न्यायाचा अधिपत्य. तर याच्याशी रिलेटेडच आपल्याला सर्व काही फळ मिळणार आहे, ह्या गोष्टी सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या. तर जेव्हा पण हे दोघं ग्रह एकत्र युती करून येतात, म्हणजे ते राजा आणि मंत्री म्हणून येतात, किंवा कुंडलीमध्ये ते दोघं एकत्र असतात, तेव्हा ती गोष्ट चांगली नसते. त्याला पिशाच्य योग असं म्हणतात. आणि हे दोघं ग्रह जर म्हटले तर हे नाहीतर एकमेकांचे मित्र आहे, नाहीतर एकमेकांचे शत्रू आहे. यावर्षी तुम्हाला प्रचंड अपडाऊन्स बघायला मिळतील शेअर मार्केटमध्ये. एकतर शेअर मार्केट पूर्ण ठप्प होताना दिसेल, नाहीतर कुठेतरी शेअर मार्केट खूप उठताना दिसेल. तर ह्या दोन गोष्टी या वर्षामध्ये होऊ शकतात. दुसरं म्हणजे खूप सारे तुम्हाला बाजारामध्ये महागाई वाढताना दिसेल. तुम्ही आजपर्यंत इतकी महागाई बघितली नसेल, इतकी महागाई यावर्षी होऊ शकते. पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव रेकॉर्ड तोडू शकतात. खूप सारी महागाई, कोयल्याचे जे दाम आहे ते वाढू शकतात. त्याच्यानंतर खूप सारे लोकांचा स्वार्थ वाढेल, खूप सारे भांडणे होण्याची शक्यता आहे यावर्षी. दंगे फसाद होऊ शकतात, सांप्रदायिकमध्ये एकमेकांमध्ये दंगे होऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींचे रेट रेकॉर्ड दिसतील. खूप सारं ऊन यावर्षी पडू शकतं, खूप सारं पाणी यावर्षी पडू शकतं. त्याच्यानंतर तुम्हाला यावर्षी कुठेतरी खूप बाढ येताना दिसेल, किंवा कुठेतरी खूप कोरड पडलेली दिसेल. त्याच्यानंतर यावर्षी तुम्हाला लूट, दंगे, फसादी, डकेती पडताना दिसेल. त्याचबरोबर राजकारणामध्ये प्रचंड मतभेद बघायला मिळतील. अनेक राज्यांमध्ये परत नवीन इलेक्शन होताना तुम्हाला दिसतील. कुठेतरी कोणाची सरकार पडू शकते, किंवा कोणाची सरकार नवीन बनू शकते, अशा खूप साऱ्या उथलपुथल होणाऱ्या गोष्टी तुम्हाला यावर्षी बघायला मिळतील. आणि हे आपल्या देशातच नाही, तर तुम्हाला इतर देशांमध्ये पण बघायला मिळू शकतात. तर या गोष्टीचं तुम्ही लक्ष ठेवा. त्याचबरोबर तुम्हाला यावर्षी विजेचा खूप सारा प्रॉब्लेम येऊ शकतो. यावर्षी तुम्हाला विजेचा खूप, म्हणजे घडीघडी तुम्हाला वीज जाताना दिसेल, जे आपण बिजली म्हणतो ती, किंवा तिची कमतरता भासण्याची खूप सारी दाट शक्यता यावर्षी तुम्हाला याचे प्रॉब्लेम फेस करावे लागू शकतात. आपल्याकडेच नाही तर पूर्ण राज्यात, किंवा पूर्ण देशात, किंवा बाहेर आउट ऑफ तुम्हाला बघायला मिळू शकतात या गोष्टी. त्याचबरोबर तुम्हाला जर आता ह्या सगळ्या झाल्या वाईट गोष्टी, की मी तुम्हाला सांगितलं असं होऊ शकतं. तर हे का सांगतोय मी, जेव्हा जेव्हा गुरु आणि शनी यांची दोघांची युती जेव्हा सोबत येते, किंवा या दोघं ग्रह जेव्हा एकसाथ सोबत येतात, तर तेव्हा या गोष्टी बघायला मिळतात. तर त्यामुळे तुम्हाला या गोष्टी सांगतोय. आता चांगल्या गोष्टी काय, यावर्षी जर तुमचं स्वतःचं घर झालं असेल तर ते होऊ शकतं. त्यानंतर तुम्हाला यावर्षीचं स्वतःचे स्वप्न पूर्ण होताना दिसतील. त्यानंतर तुम्हाला यावर्षी सरकारी नोकरी लागताना दिसेल. यावर्षी तुम्हाला जर तुम्ही एक मार्काने राहून जात होते कुठल्याही पेपरमध्ये, तर तुमच्या इच्छा पूर्ण होताना दिसतील. त्याच्यानंतर तुम्हाला प्रमोशन इन्क्रीमेंट मिळू शकतं. त्याच्यानंतर तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण होऊ शकतात. त्याच्यानंतर यावर्षी तुम्हाला खूप सारे नवीन कानून बनताना दिसतील. त्याच्यानंतर यावर्षी जर तुम्ही लग्नाची वाट बघत असेल तर यावर्षी तुमचं लग्न होऊ शकतं. त्यानंतर तुम्हाला जर मूल होत असेल तर ते मूल पण तुम्हाला यावर्षी होऊ शकतं. भरपूर नवीन गोष्टी यावर वर्षात घडताना दिसतील. आणि शुक्राचं आधिपत्य असल्यामुळे कुठेतरी नवीन चांगली पिक्चर तुम्हाला बघायला मिळू शकतात. खूप साऱ्या मूवी या येतील आणि खूप चांगली चांगली पिक्चर यावर्षी बनू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला चॅनलशी रिलेटेड किंवा मीडियाशी रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी दिसतील. मीडियाशी रिलेटेड एखादी वाईट गोष्टही तुम्हाला ऐकायला मिळू शकते, कुठल्या तरी मोठ्या पत्रकाराचं निधन, किंवा अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळू शकतात. तर ह्या वर्षीचं ओव्हरऑल या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो तुम्ही
शेवटी डिपेंड तुमच्या कर्मावर, तुम्ही काय वागतात त्याचंच फळ तुम्हाला मिळणार आहे. कारण की शनी या वर्षाचा राजा आहे, एवढं गोष्ट लक्षात ठेवा. जे काही तुम्ही कर्म केलेले त्याचंच फळ तुम्हाला मिळणार आहे. जर तुमचे कर्म चांगले असतील तर फळही चांगलं मिळेल, नाही तर मग भोगायला तयार राहा. तर आजसाठी एवढंच, पुन्हा मिळून नवीन व्हिडिओसह तोपर्यंत चॅनलसोबत जुळलेला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा.